सर्वांना माझा नमस्कार. माझं गाव माझं शिवार. मी लोणी मावळा जीवनदायी ओढा बोलतोय. भाग चौथा. लेखक श्री अशोक बबन शेंडकर. आणि वाचक आहेत श्री सुनील शिंदे, मुंबई. मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही माझ्या प्रवाहात उभे आहात. तुमची चरणसेवा मी करतोय. मला वाचवा. मला मोकळा आणि दीर्घ श्वास घेऊ द्या. मी म्हटलं, तुमची ही शेवटची पिढी असेल, कारण तुम्ही माझ्या पात्रात पाणी असताना पोहलात. पात्र रिकामे असताना माझी कोणतीही भीती न बाळगता संचारलात, फिरलात. तुमची सारी जनावरे माझ्या पात्रात मनसोक्त चारा खाऊन टम्म झाली. तुमच्या गावच्या मोकाट जनावरांनी माझ्याच पात्रात वर्षानुवर्ष आश्रय घेतला, माझ्याच झऱ्याचं पाणी प्राशन केलं. तुमच्या साऱ्या महिला कपडे धुवायला आल्यावर घरचं गारहाणं एकमेकीला ऐकवताना मी ऐकलं. सासू सुनेचं भांडण, नणंद वहिनीचं खटके, शेजाऱ्यांबरोबर असलेला अनेक वर्षाचा शाब्दिक संघर्ष मी कानात साचवलाय. वर्षानुवर्ष कथा त्याच, फक्त कथा ऐकवणाऱ्या सुना बदललेल्या असायच्या. हे सारं मी ऐकलं. मी तुमच्या परिवारातलाच एक सदस्य झालो. तुमच्या अनेक बैठका माझ्याच पात्रात होतात. एक सदस्य गेला की दोनदा येता. तुमचा आधी नि अंत मीच आहे. माझ्याच झऱ्यातल्या पाण्यानं आंघोळ करता, मृतात्म्याला अंतिम विश्रांती देता. ऐका, तुमच्याकडे दुसरी जागा? काय म्हणता? स्पष्ट बोला. एक नाही, चार चार जण आहात तुम्ही. दुसरी जागा नाही असं म्हणता हो की? मग मी कुठं म्हटलं दुसरी जागा शोधा? मी एवढंच म्हटलं, मलाही वाचवा. मी ऐकलंय मित्रांनो, ते खरं आहे का? सांगा बरं. तुमच्या लहानपणी म्हणे तुम्ही आणि तुमचा गाव गाडा सारा शिवेवरती जायचा. कशाला? मलाच विचारताय. पाऊस पडत नाही. तुमच्या मुक्ताई देवीच्या दारातलं मोठं झाड तोडलं तुमच्या पूर्वजांनी, म्हणून मुक्ताई रुसली आणि शिवेवर जाऊन बसली. आणि मग तुम्ही सगळे वाजंत्री घेऊन, भजन मंडळी घेऊन गावच्या सीमेवर गेलात रुसलेल्या मुक्ताई देवीला आणायला. काय म्हणता बाळांनो, आठवलं? अरे, तुमची निर्मिती नव्हती तेव्हाची ही घटना. हो, अगदी तेव्हाचीच. काय म्हणालात? मला कसं ठाऊक, असंच ना. अरे लेकरांनो, तुमचा तो ताफा माझ्याच पात्रातून वाजत गाजत गेला ना, मला कसं नाही आठवणार? म्हणे तुम्ही शाळकरी वयाचे असताना पाऊस नाही पडला म्हणून दत्त मंदिरात जाऊन देवाला जलाभिषेक करायचे, संपूर्ण पिंड पाण्यातच बुडवून ठेवायचे, देव्हाऱ्यातले देव बाप्पा पाण्यात ठेवायचे, साकडं घालायचे. धन्यवाद.